स्वतंत्र खामगाव जिल्ह्याच्या निर्मितीसाठी खामगावात माजी आमदार सानंदांसह शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र दिनी जेलभरो आंदोलन केले. 2014 विधानसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 ऑक्टोबर 2014 एका जाहीर सभेमध्ये खामगाव जिल्हा करण्यासाठी आश्वासित केले होते. हे आश्वासन फोल ठरल्यामुळे 1 मेला काँग्रेसचे माजी आमदार सानंदा यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी जेलभरो आंदोलन केले. यावेळी माजी आमदार सानंदांसह शेकडो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. बुलडाणा जिल्ह्याचे विभाजन करून लाखनवाडा तालुक्यासह स्वतंत्र खामगाव जिल्ह्याची निर्मिती व्हावी या मागणीसाठी सकाळी 11 वाजता महात्मा गांधी उद्यान येथे या जेलभरो आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा सत्तेत आल्यानंतर 4 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला तरी अद्यापपर्यंत त्याची पूर्तता झाली नाही. शासनाने बजेटमध्ये सुद्धा खामगाव जिल्ह्यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद केली नाही. नरेंद्र मोदींनी जनतेचा विश्वासघात केला असा आरोप करीत हे जेलभरो आंदोलन करण्यात आले. चार वर्ष अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खामगाव येथे प्रचारसभेला आले होते. या प्रचारसभेमध्ये विधानसभेची च्या निवडणूक होती, त्यामध्ये त्यांनी सांगितलं खामगाव जिल्हा झाला काय, खामगाव जालना रेल्वे लाईन आली काय, आता तुम्ही आम्हाला मतदान करा, आम्ही तुम्हाला खामगाव जिल्हा देऊ, खामगाव जालना रेल्वे मार्ग लाईन देऊ. परंतु मागील 4 वर्षापासून देशापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे. म्हणजे त्यांनी जनतेचा विश्वासघात केलेला आहे. 4 वर्ष झाले, म्हणजे फेकू सरकारचं एक ज्वलंत उदाहरण यांच्या माध्यमातून लोकांच्या समोर आलं आहे. आज फक्त लोकांना त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण व्हावी म्हणून 1 मे दिवशी जनरल सर्व जिल्हे होत असतात. महाराष्ट्र शासन असेल, कोणतेही राज्य असेल, त्यांचा जो दिन असतो त्या दिवशी जिल्ह्याची ते निर्मिती करत असतात. त्या अनुषंगाने आज 1 मे आहे. 1 मेच्या पावनदिनी जेलभरो आंदोलन करू नये. आज फक्त त्यांना इशारा देण्यासाठी या ठिकाणी शांततेच्या मार्गानं महात्मा गांधीला माल्यार्पण करून शांततेच्या मार्गानं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जेलभरो आंदोलनाची सुरुवात केलेली आहे. आता जर त्यांनी लवकरात लवकर खामगाव बुलढाणा जिल्ह्याचं विभाजन करून स्वतंत्र आपला खामगाव जिल्हा केला नाही, लाखनवाडा तालुका केला नाही, खामगाव जालना रेल्वे मार्ग त्यांनी केला नाही, तर तीव्र आंदोलन जेल आपल्या या बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही, विदर्भातील जेल कमी पडतील एवढ्या मोठ्या संख्येने, म्हणजे लाखोच्या संख्येने या तालुक्यातील जेवढी आजूबाजूचे तालुके आहे, काँग्रेसच्या माध्यमातून इतर सर्व पक्ष भाजप सोडून सर्व पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये खामगाव जिल्ह्याच्या मागणीसाठी या ठिकाणी आलो.